जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल मल एडिट्समध्ये तर आज आपण अशा पद्धतीचा कडक व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट करायचा हे पाहणार आहोत तर भावानो होळी जी आहे ते लवकरच येत आहे तर मागील काही तासांपूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता तो देखील होळीवरती वरीलच होता त्यामध्ये शेक इफेक्ट्स यूज केले होते तर यामध्ये आपण थ्री डी जो लुक आहे तो कशा पद्धतीचा आपण बनवायचा आहे ते यामध्ये पाहणार आहोत तरी भावनाथचा व्हिडिओ जो आहे तो खूप कडक आणि एक नंबर झालेला आहे व मागील देखील व्हिडिओ जो आहे तो तो देखील एक नंबर होता तरी भावनाथचा व्हिडिओ जो आहे तो खूप कडक झालेला आहे अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भावान कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओज जे आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की पाहायला मिळतील तर नेहमीप्रमाणे जे काही मटेरियल असतील पी एन जीस असतील ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे ड्राईव्हची तिथून तुम्ही फ्रीमध्ये जे असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता जर तिथून तुम्हाला काही प्रॉब्लेम आलाच तर तुम्ही आपल्या टेलिग्रॅम चॅनेलला जॉईन होऊ शकता भावानू लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे तिथून तुम्ही फ्रीमध्ये जे असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता तरी भावानू शेक इफेक्ट सॉरी शेक इफेक्ट यामध्ये नाही यूज केलेला आहे फक्त जी थ्री डी प्रीसेट लिंक असेल अँड जी सॉंगची जी लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल ते तुम्ही अलाईट मशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे तर भावानो जे नवीन व्हर्जनचे जे अपडेटेड अलाइट मशीन हे ॲप्लिकेशन आहे ते आपल्या टेलिग्रॅम चॅनेलवर तुम्हाला फ्रीमध्ये जे असेल ते मोड व्हर्जनचे म्हणजे प्रीमियम जे आहे ते तुम्हाला भेटून जाईल तर भावानो आजचा व्हिडिओ एक नंबर झालेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा भावानो व्हिडिओला एक लाईक ला, 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 नक्की करा भावानो तर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण हा जो व्हिडिओ आहे तो खूप डिफिकल्ट आहे म्हणजे थोडाफार समज म्हणजे थोडंफार समजू नाही शकत त्यामुळे मी थोडंफार व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये त्यासाठी भावांनो आजचा व्हिडिओ पूर्णपणे बघा स्किप न करता पूर्णपणे बघा भावांनो व चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक नक्की लाईक करा तरी भावान आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> तर भावांनो सर्वात प्रथम अलाइट मशीन ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे व यामध्ये तुम्हाला काही ड्युरेशन म्हणजे रेज्युलेशन जे आहे ते पाहायला मिळतील सिक्स्टीन इंटू नाईन नाईन इंटू सिक्सटीन तर यामध्ये जो पेन्सिलचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे व त्याची जी रेज्युलेशन आहे ते आपल्याला एक हजार ऐंशी व दोन हजार तीनशे चाळीस व फ्रेम रेट जे असेल ती तुमच्या फोननुसार साधारणतः थर्टी एपीएस ठेवा कारण सिक्स्टी एपीएसने व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे लॅक दिसतो त्यामुळे व बॅकग्राऊंड जे असेल ते ब्लॅक कलरचे किंवा कोणतेही ठेवू शकता तर क्रिएट प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं आहे तर वाहन अशा पद्धतीने आपल्याला इंटरफेस जो आहे तो पाहायला मिळणार आहे तर यानंतर काय करायचं आहे प्लॅसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे व यानंतर तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे भवानू जे तुम्ही सर्वात प्रथम जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर व्हान अशा पद्धतीचे जे बॅकग्राऊंड दिलेले आहे तेथून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट करून घेतल्यानंतर हे जे बॅकग्राऊंड असेल ते साधारणतः चाळीस सेकंदापर्यंत खिसकावून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यासाठी अशा पद्धतीने साधारणतः चाळीस सेकंदापर्यंत खिसकावून घेतो एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो इथून ट्रिम करून घ्यायचा आहे ट्रिम करून घेतल्यानंतर काय करायचं भावानं सर्वात प्रथम जे बॅकग्राऊंड असेल त्याला आपण सॅच्युरेशन हा इफेक्ट द्यावा लागेल त्यासाठी इफेक्ट्समध्ये जायचं आहे ॲड इफेक्टवरती क्लिक करून यामध्ये तुम्ही सर्च करू शकता सॅच्युरेशन तर इथून माझ्याकडे ऑलरेडी ते दिसत आहे कारण मी रेग्युलरली यूज करत असतो व यानंतर जी सॅच्युरेशन असेल ती साधारणतः आपण फिफ्टीपर्यंत वाढून घ्यायची आहे जा जास्त वाढवून घेऊ नका कारण खूप डार्कपणा चांगला दिसत नाही तर इथून फिफ्टीवरती क्लिक करून घेतो व यानंतर साधारणतः आपल्याला दोन सेकंदावरती यायचं आहे करेक्ट दोन सेकंदावरती येतो दोन सेकंदावरती यायचं आहे दोन सेकंदावरती आल्यानंतर इथे बिटमार्क ॲड करून घेतो समजण्यासाठी व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर मू अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे व इथून आपल्याला पुन्हा बिटमार्कवरती जायचं आहे मो अँड आल्यानंतर दोन सेकंदावरती यायचं आहे वैथेक प्लसचा की ॲड करून घ्यायचा आहे प्लसचा की ॲड केल्यानंतर पुन्हा बॅक यायचा आहे पुन्हा आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन एक प्लसचा की ॲड करावा लागेल पुन्हा आपल्याला याची जी साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पुन्हा दोन सेकंदावरती येऊन पुन्हा मार्क ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे वैत्यक मार्क ॲड करून घ्यायचं आहे वयाला अशा पद्धतीने झूम करून घ्यायचा आहे भावना म्हणजे याची जी साईज असेल ते अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे तर बॅकग्राऊंड फुल एच डी आहे व पी एन जी देखील फुल एच डी आहे त्यामुळे तुम्हाला जो व्हिडिओ असेल तो फुल पूर्णपणे कडक लुक येणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये जो असेल तो तर अशा पद्धतीने जी काही साईज असेल ते अशा पद्धतीने तुम्ही वाढवून घ्यायचे आहे एक नंबरचा कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर अशा पद्धतीने जी साईज असेल ते अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे तर भा अशा पद्धतीने आपल्याला लुक एक नंबरचा कडक जो लुक आहे तो पाहायला मिळणार आहे तर साधारणतः अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे व इथून बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे एक नंबरचा कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे वाहनू तर अशा पद्धतीने तुम्ही देखील जे असेल ते करून घ्यायचं आहे करून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही इफेक्ट सॉरी पी एन जीस ॲड करायच्या आहेत तर सर्वात प्रथमचा जो पी एन जी असेल तो आपल्याला शॅडो पी एन जी ॲड करावा लागेल कारण नंतर ॲड केल्यानंतर सर्व काही जे फोटोज असतील ते चेंज करावे लागतील त्यासाठी आपण इथे प्लसवरती क्लिक करतो तर मीडियावरती जायचं आहे तर सर्वात प्रथमचा जो शॅडो पी एन जी असेल तो इथे ॲड करून घेऊ नका त्यानंतर आपल्याला काय करावे लागेल सर्वात प्रथमचा जो मॉडेल पी एन जी म्हणजे तुमचा किंवा तुमच्या फॅमिली मेंबरचा तुमच्या फ्रेंडचा जो जो काही पी फोटो असेल तो इथे ॲड करून घ्यावा लागेल त्यासाठी मी इथे तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचा आहे तो तर अशा पद्धतीचा मी जो डेमोसाठी फोटो यूज करणार आहे तो आपण इथे सेट करून घ्यायचा आहे तर साधारणतः सा दहा दोन पॉईंट दहा सेकंदावरती हा जो फोटो असेल तो व्यवस्थित से इथे सेट करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला याची जी साईज असेल ती वाढवून घ्यायची आहे वाढवून घेतल्यानंतर याला व्यवस्थित आपण इथे सेट करून घेऊ तर अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे सेट करून घेतल्यानंतर व्हिडिओच्या एंडपर्यंत या फोटोला जो असेल तो खिसकावून घ्यायचा आहे खिसकावून घेतल्यानंतर पुन्हा दोन पॉईंट दहा सेकंदावरती यायचा आहे दोन पॉईंट दहा सेकंदावरती आल्यानंतर आपल्याला यामध्ये जी सॅच्युरेशन असेल ती ॲड कराव्या लागेल त्यासाठी आपल्याला बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे सिम्पली बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्यानंतर इफेक्ट्समध्ये जायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे पुन्हा इफेक्ट्समध्ये क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता काही सेकंदामध्ये फक्त दोन स्टेप्समध्ये जे सॅच्युरेशन आहे ते आपण इथे व्यवस्थित ॲड करून घेतलेली आहे व यानंतर आपल्याला काय करायचं आहे भानो व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे म्हणजे दोन पॉईंट दहा सेकंदावरती यायचं आहे व इथून मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे व इथे एक प्लसचाकी ॲड करायचा आहे व साधारणतः तीन सेकंदावरती सॉरी तीन सेकंदावरती यायचं आहे तीन सेकंदावरती आल्यानंतर इथे एक प्लसचाकी ॲड करून घ्यायचं आहे प्लसचा की ॲड केल्यानंतर पुन्हा दोन पॉईंट दहा सेकंदावरती यायचं आहे व हा हा जो पीएन जी असेल ना तो अशा पद्धतीने खालच्या बाजूने ढकलवून द्यायचा आहे तर व्यवस्थित मधोमध si, जो असेल तो अशा पद्धतीने ढकलवून द्यायचा आहे आपल्याला रेड कलरची एक लाईन दिसेल त्या पद्धतीनुसार तुम्ही अशा पद्धतीने ढकलवून द्यायचा आहे थोडा अशा पद्धतीने ढकलवून देतो ढकलवून दिल्यानंतर आपल्याला हा जो पीएन जी असेल तो अशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे तर थोडासा फास्ट येत आहे त्यासाठी आपण काय करू इथून प्लसचा की जो असेल तो काढून टाकू तीन सेकंदावरचा व इथून चार सेकंदावरती येऊ चार सेकंदावरती आल्यानंतर पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने वरच्या वरच्या साईडने खिसकावून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तर भावना अशा पद्धतीने आपण खिसकावून घेऊ तर व्यवस्थित आपण इथे सेट करून घेऊ सेट करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर आपल्याला अशा पद्धतीने आपला जो पीएन जी असेल तो व्यवस्थित आपण इथे पाहायला मिळत आहे तर भावान एक नंबरचा कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे भावानो तर यानंतर काय करायचं आहे पुन्हा दोन पॉईंट दहा सेकंदावरती यायचं आहे तर आपल्याला आता शाडो पीएनजी ॲड करावा लागेल त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचा शॅडो जी आहे मागील व्हिडिओमध्ये मा दे देखील आपण तोच शॅडो एन जी जो असेल तो यूज केला होता तर तुम्हाला तर भावना अशा पद्धतीने जे एन जी दिलेला आहे त्याला आपण काय करायचं आहे साधारणतः शॅडो वरती क्लिक करायचं आहे थ्री वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे फिल्ड कंपोजिशन एरियावरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओच्या एंडला यायचं आहे एंडला आल्यानंतर अशा पद्धतीने खिसकावून घ्यायचं आहे तर आपल्याला अशा पद्धतीने खूप कडक जो लुक आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे व यानंतर काय करायचं भावनू ज्या वेळेला आपला पी एन हो जी ॲड होतो त्यानंतर आपण सर्व काही जे पी एन जीस असतील ते इथे ॲड करून घेऊ त्यासाठी सर्वात प्रथम प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे व यामध्ये तुम्हाला जे काही पी एन जीस दिले असतील सर्वात प्रथमचा जो अशा पद्धतीचा जो पी एन जी आहे तो इथे सेट करून घेऊ त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची जी साईज असेल ते अशा पद्धतीने वाढून घेऊयात वाढून घेतल्यानंतर इथे व्यवस्थित आपण येथे सेट करून घेऊ तर अशा पद्धतीने इथे सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्यानंतर याला देखील व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घ्यायचं आहे खिसकावून घेतल्यानंतर आपल्याला इफेक्ट्समध्ये जायचं आहे आपण जो मग सॅच्युरेशनचा हा इफेक्ट ऑलरेडी आपण आप कॉपी करून घेतला होता त्यासाठी आपल्याला इथून थ्रीडॉटवरती क्लिक करायचा आहे पेस्टवरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला खूप कडक जो लुक आहे तो आपल्या पी एन जीमध्ये पाहायला मिळणार आहे यानंतर काही सेकंद पुढे यायचं आहे साधारणतः मी सहा सेकंदावरती येतो किंवा आपण इथून सहा सेकंदावरती येऊ शकता सहा सेकंदावरती आल्यानंतर आपल्याला इथे आणखीन पी एन जीस ॲड करावे लागतील त्यासाठी आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे व इथून आपल्याला तुम्हाला पी एन जीस दाखवतो तर अशा पद्धतीचा जो पी एन जी आहे त्याची जी साईज असेल ते अशा पद्धतीने वाढवून घेतो वाढवून घेतल्यानंतर याला व्यवस्थित आपण ते सेट करून घेऊ तर अशा पद्धतीने ते सेट करून घेऊ सेट करून घेतल्यानंतर आपल्याला याला देखील सॅच्युरेशन हा इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मी इथून वरती क्लिक करून पेस्ट इफेक्टवरती क्लिक करतो व याला देखील व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घ्यायचा आहे म्हणून खूप कडक जो लुक असेल तो येणार आहे तर अशा पद्धतीने व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घेतो खिसकावून घेतल्यानंतर आणखीन काही का सेकंद पुढे यायचं आहे साधारणतः सात सेकंदावरती येतो सात सेकंदावरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचा आहे मीडियावरती जायचं आहे व यामध्ये आणखीन एक तुम्हाला पी एन जी दिलेला आहे अशा पद्धतीचा जो तुम्ही याची जी साईज असेल ती था अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे वाढवून घेतल्यानंतर याला व्यवस्थित आहे ते सेट करून घेऊयात भावानू तर सॉरी अशा पद्धतीने सेट करून घेऊयात सेट करून घेतल्यानंतर आपल्याला याला देखील जो सॅच्युरेशनचा इफेक्ट आहे तो अशा पद्धतीने द्यायचा आहे सॅचुरेशन हा इफेक्ट दिल्यानंतर याला देखील व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घ्यायचा आहे खिसकावून घेतल्यानंतर भावानु साधारणतः आठ सेकंदावरती येतो आणखीन एक सेकंद पुढे जायचा आहे एक आठ सेकंदावरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे तर, तर भावनं आठ सेकंदावरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे व यामध्ये काही पी एन जी अशा पद्धतीचा जो पी एन जी दिलेला आहे जो व्यवस्थित नाही आहे भावनो पण अशा पद्धतीने आपण इथे साईज असेल ती लहान करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम लहान करून घेतल्यानंतर याला व्यवस्थित येथे सेट करून घ्यायचा आहे तर सेट करून घेतल्यानंतर याला देखील व्हिडिओच्या एंडपर्यंत सर्वात प्रथम खिसकावून घ्यायचं आहे खिसकावून घेतल्यानंतर याचं एक डुप्लिकेट बनवून घ्यायचं आहे लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट बनवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने या कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी सेट करून घेतो व जो पी एन जी असेल ना तो थोडाफार इकडच्या बाजूला सरकावून घ्यायचा आहे तर सॉरी तुम्हाला दाखवतो तर अशा पद्धतीने थोडाफार इकडे सरकावून घेऊयात कारण आपल्याला जो फायरचा जो पी एन जी दिलेल्या आहेत ते थोडेफार व्यवस्थित आपल्याला दिसायला हवेत तर अशा पद्धतीने तर भावना अशा पद्धतीने सर्व काही जे पी एन जीस असतील ते व्यवस्थित सेट करून घेतलेले आहेत तर भावना या जो फायरचे जे व्हिडिओज पी एन जी जे आहे ते आपण ॲड केले होते ना त्याला आपण इन ॲनिमिनेशन द्यायचं आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल साधारणतः आपण हा जो पी एन जी असेल तो आठ सेकंदावरती ॲड केला होता साधारणतः नऊ सेकंदावरती यायचं आहे नऊ सेकंदावरती यायचं आहे नऊ सेकंदावरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे पुन्हा आठ सेकंदावरती यायचं आहे आठ सेकंदावरती आल्यानंतर याला जे असेल ते अशा पद्धतीने एका बाजूला म्हणजे कोपऱ्यामध्ये ढकलवून द्यायचं आहे ढकलवून दिल्यानंतर सेम नेक्स्ट पी एन जीला देखील सेम पद्धतीने नऊ सेकंदावरती यायचं आहे नऊ सेकंदावरती यायचं आहे नऊ सेकंदावरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे पुन्हा आठ सेकंदावरती येऊन याला देखील अशाच पद्धतीने कोपऱ्यामध्ये ढकलवून द्यायचं आहे ढकलवून दिल्यानंतर आपल्याला दोन्ही पी एन जी जे असतील ते अशा पद्धतीने एंटर होताना पाहायला मिळतील त्यामुळे एक नंबरचा कडक जो लुक आहे तो आपल्या बोडीमध्ये येणार आहे भावनू तर अशा पद्धतीने तर भावना अशा पद्धतीने जो पी एन जी असेल तो इथे पण ॲड करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने खूप सोपे आहे काही अवघड नाही आहे भवानू तर अशा पद्धतीने ॲड करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थ्री डी प्रीसेट जी लिंक असेल ना कॅमेरा मुवमेंट ते इथे ॲड करून घ्यावी लागेल त्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे ती तुम्ही तुमच्या अलाट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे तर भावनू आपल्याला काय करायचं आहे सर्वात प्रथम सर्वात प्रथम आपल्याला फेड इन आउट हा इफेक्ट द्यावा लागेल त्यासाठी आपण सर्वात प्रथम मॉडेल पी एन जीवरती क्लिक करू मध्ये जाऊ ॲड इफेक्टवरती क्लिक करून घेऊ व यामध्ये तुम्हाला फेड इन आउट चा जो इफेक्ट आहे तो इथे डायरेक्टली ॲड करायचा आहे काही अवघड नाही आहे आपल्याला अशा पद्धतीने जो असेल तो पाहायला मिळणार आहे तर प्रत्येक पी एन जीवरती तो जो इफेक्ट असेल तो इथून ॲड करून घ्यायचा आहे तर सॉरी इथून फेड इन चा जो इफेक्ट असेल तो प्रत्येक पी एन जीवरती ॲड करून घ्यायचा आहे भाऊ कारण त्यामुळे खूप कडक जो लुक आहेत आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर प्रत्येक पी, वरती तर पी, तर पी एन वरती मी इथून ॲड करून घेतो तर अशा पद्धतीने सर्व पी एन वरती जो इफेक्ट असेल ना तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर आपल्याला अशा पद्धतीने जे पी एन जीस असेल ते पाहायला मिळणार आहेत खूप सिम्पल्ली व खूप कडक जो लुक आहेत आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे यानंतर आपल्याला साधारणतः दहा सेकंदावरती यायचं आहे दहा सेकंदावरती एक बीटमार्क ॲड करून घेऊ समजण्यासाठी व जो थ्री डी कॅमेरा मूवमेंटची जी, जी प्रीसेट लिंक आहे ती मी कॉपी करून घेतलेली आहे तुम्हाला देखील दिलेली आहे तर इथून लेयरवरती क्लिक करायचं आहे पेस्ट लेअरवरती क्लिक करून इथून कॅमेरा मूवमेंट जी असेल ती आपण इथून ऑन करून घेऊ हो। तर अशा पद्धतीने आपल्याला जो व्हिडिओ असेल तो पाहायला मिळणार आहे वाहनू एक नंबरचा कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर इथे व्हिडिओ थोडासा लॅग होत आहे बट तुम्ही तुमच्या अलाइट मशन सॉरी मध्ये जेव्हा व्हिडिओ जेव्हा एक्सपोर्ट करून पाहाल ना तेव्हा तुम्हाला एक नंबरचा कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे भवानू तर भवानू व्हिडिओ जो असेल तो आपण स्टार्टिंग पासून एकदा पाहून पाहूयात तरी भवानू व्हिडिओ जो आहे तो खूप कडक लुक आलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भवानू चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी पाहायला मिळतील तर भावनं जो मॉडेल पी एन जी आहे तो व्यवस्थित आपण पिक्सार्ट ॲप्लिकेशनवरती बनवलेला आहे तरी तुम्ही देखील तुमच्या पिक्सार्ट ॲप्लिकेशनमध्ये बनवू शकता तर ते देखील मी तुम्हाला टेलिग्रॅम चॅनलवर ऑलरेडी दिलेले आहे तर नवीन व्हर्जनचे मला जर मिळाले तर मी तुम्हाला ते देखील प्रोव्हाइड करेन तरी भावनाथचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तरी भवनाथचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद